सामान्य बालकाप्रमाणे जन्मलेल्या नवनीतला ऑटिझम आहे हे कळल्यानंतर त्याच्या आईवडिलांच्या पायाखालचे जमीन सरकले। विविध ठिकाणी उपचार करूनही तो सामान्य मुलांसारखा होऊ शकणार नाही या निष्कर्षावर पोहोचल्यावर नीतीपुढे शरणागती न पत्करता दोघांनी त्याला परिपूर्ण व विकसित करण्याचा विडा उचलला। 17 वर्षाचा नवनीत आता अबोल व अन्य मुलांसारखा नसला तरी तो ऑटिझम या विषयावर काम करत आहे। केवळ हातवारे आणि विशेष कीबोर्डद्वारे तो आपल्या भावना व्यक्त करतो। या संदर्भातील त्याची स्वलिखित 2 पुस्तके प्रकाशित असून केवळ देशातीलच नव्हे तर परदेशातील अनेक नियतकालिकात त्याचे लेख प्रकाशित झाले आहेत। विजापूर रोड परिसरातील राघवेंद्र आणि नेहा कुलकर्णी यांचे एकुलते एक अपत्य। 3 महिन्यांपर्यंत सामान्य दिसणाऱ्या मुलास ऑटिझम असल्याचे समजल्यावर या दाम्पत्याने स्पीच ऑक्युपेशनल थेरपी आदी अनेक उपचार केले, परंतु त्याचा काही प्रमाणातच फायदा झाला। मग आई वडिलांनी त्याला घरातूनच होमस्कूलिंग सुरू केले। नवनीत 13 वर्षाचा झाला तरी त्याला नीट बोलता व लिहिता येत नव्हते। मग पालकांनी हार न मानता पेन ऐवजी टायपिंगद्वारे शिकवण्याचा प्रयत्न केला। यास त्याने सकारात्मक प्रतिसाद दिला। मग हळूहळू एक एक शब्द मग एक वाक्य अशी सुरुवात झाली। एस आणि नो हाच टर्निंग पॉइंट ठरला। बोलता येत नसल्यामुळे त्याच्या खाण्यापिण्याची आवड निवड, मनातील काही गोष्टी सांगणे, काय त्रास होतो हे सांगणे, हे सर्व काही त्याच्यासाठी बनविण्यात आलेल्या विशेष कीबोर्डद्वारे व्यक्त होऊ लागले। आईच्या मदतीने सोशल मीडियावर तो माय स्पेशल जर्नी विथ ऑटिझम या ब्लॉगवर लिहू लागला। तसेच ऑटिझम गॉड्स ब्युटिफुल क्रिएशन हे पुस्तक 2020 साली व अन्सरिंग द अनअन्सर्ड हे 2022 साली प्रकाशित झाले। यातील ऑटिझमच्या 700 ते 800 प्रती देश विदेशात विकल्या गेल्या। विशेष म्हणजे पुस्तकाचे नाव काय ठेवायचे, मजकुरात कुठे कोणती चित्रे वापरायची हे देखील त्याने स्वतःच ठरवले। नुकत्याच झालेल्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनी त्याचा प्रमुख जिल्हा न्यायाधीश, सोलापूर जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त शहर आणि पालिका आयुक्तांच्या हस्ते त्याच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले। नमस्कार, मी नेहा कुलकर्णी, नवनीत कुलकर्णीची आई आहे। मी होम मेकर आहे। 12 वर्षपर्यंत त्याचं स्पीचवर आम्ही खूप प्रयत्न केले तेव्हा काही फ्रूटफुल रिझल्ट नाही मिळाला। तेव्हा मी टायपिंग इंट्रोड्यूस केले त्याला, टायपिंग इंट्रोड्यूस केले त्याच्या थ्रू हळूहळू त्याचं कम्युनिकेशन सुरू झालं। त्याला AAC म्हणतात, त्याला ऑल्टरनेटिव्ह ऑगमेंटेटिव्ह कम्युनिकेशन म्हणतात। त्याला टायपिंग थ्रू कम्युनिकेशन सुरू झालं हळूहळू। 6 महिन्यानंतर त्याचं हिडन टॅलेंट आम्हाला दिसायला लागला की रायटिंग क्वालिटी आहे। हळूहळू तो पोएम्स आणि आर्टिकल्स आणि ऑटिझम बाबतीत लिहायचं सुरू केलं। तसं त्याची रायटिंग जर्नी सुरू झाली। 2020 मध्ये त्याचं फर्स्ट बुक पब्लिश झालं आणि रिसेंटली सप्टेंबरमध्ये दुसरं बुक एक पब्लिश झालं। तसं आता बरंच पेरेंट्सशी कनेक्टेड आहे व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया थ्रू तो। आणि आता सध्या आमचं अवेअरनेस, ऑटिझम अवेअरनेस करायचं प्रयत्न दोघांचा चालू आहे। तो नवनीत माझ्याशी आता लेटर बोर्ड थ्रू कम्युनिकेट करतो। ई आहेचे लेटर बोर्ड ह्याच्या थ्रू कम्युनिकेशन करतो। त्याला साईट वर्ड सगळं माहिती आहे, हे यूज करते डे टू डे कम्युनिकेशनसाठी। त्याच्या राईटअप्स ह्याच्यासाठी तो कम्प्युटर आणि कम्प्युटरचा कीबोर्ड वापरतो। रायटिंग्स पोएम्स लिहायचे असले तर ते वापरतो। आणि असं असं हळू त्याच्या रायटिंगच्या जर्नी सुरू झाली। ह्याचं फर्स्ट बुक ऑटिझम गॉड्स ब्युटिफुल क्रिएशन पब्लिश झाला 2020 मध्ये। तेव्हा आता बॅक कवर आणि फ्रंट कवर पेज पण तोच चूज केला आहे आणि टायटल पण काय असायला पाहिजे तो स्वतः चूज केला आहे। आणि हे तर इथं पण आईचं आणि मुलांचा फोटो पाहिजे आणि त्याला त्याच्या पिक्चरला पण ते पोएम ॲज अ कवर पेज पाहिजे म्हणून स्वतःच हे केलं आहे। एव्हरीथिंग वॉज हिज चॉईस। आणि आता रिसेंटली सप्टेंबरमध्ये अन्सरिंग द अनअन्सर्ड बुक पब्लिश झाले। हा टायटल पण तोच चूज केला आहे आणि कवर पेज पण स्वतःचंच आहे आणि ह्याचं डिस्क्रिप्शन आहे मागं त्याचं। आणि हे बुक जे आहे ते पेरेंट्सनी क्वेश्चन्स नवनीतला विचारलेलं आहे त्यांचं मुलांचं बाबतीत आणि तो नवनीतने ॲन्सर लिहिलेला आहे ह्याच्यावर। वेगवेगळे टॉपिक्स आम्ही कंटेंट्समध्ये वेगवेगळे टायटल्स देऊन आम्ही बुक पब्लिश केलेलं आहे। एव्हरीथिंग रिलेटेड टू ऑटिझम इज कवर्ड इन दिस वन बुक। अँड द अचीवमेंट्स त्याचं लास्ट इयर 2020 मध्ये त्याचं ऑटिझम पेरेंटिंग मॅगझिन, UKचं मॅगझिन आहे, त्याचं ऑटोबायोग्राफी पोएम्स आणि त्याचं सेन्सरी इंटिग्रेशनचं जे काही एक्सपिरियन्स आहे तो मॅगझिनमध्ये पब्लिश झाला ऑटिझम पेरेंट म्हणे।
आणि लास्ट इयर मिशन कॅपेबिलिटीज प्रोग्राम मध्ये त्याचं पार्टिसिपेशन होतं त्याचं आणि त्याचं आत्मनिर्भर प्लॅटफॉर्म थ्रू प्रोग्राम होतं त्याच्या थ्रू ते ब्रँड अम्बॅसिडर म्हणून त्याला सिलेक्ट केले निवड केले ब्रँड अम्बॅसिडर आहे. रिसेंटली बरंच असं कॅलेंडर्समध्ये पण त्याच्या कोट्स वगैरे पब्लिश झालेला आहे आणि बरंच मॅगझिनसाठी पण तो आर्टिकल्स लिहितो आणि तो स्वतः पण ब्लॉगर आहे. बरंच साईटसाठी ब्लॉगर आहे. सोशल मीडिया मध्ये पण त्याचं बरंच आर्टिकल्स पब्लिश झालेलं आहे आणि स्वतःचं वेबसाईट पण रिसेंटली ओपन केलेलं आहे त्याचं माय ऑटिझम गॅलेक्झी म्हणून त्याचं वेबसाईट ओपन केले रिसेंटली. त्याच्यात तुम्हाला बरंच आर्टिकल्स त्याच्या पोएम्स आणि लाईफ जर्नी सगळं तुम्हाला बघायला त्याच्यात मिळेल. आणि रिसेंटली त्याला 15 ऑगस्ट अमृत महोत्सवी वर्ष होता स्वातंत्र्य दिनानिमित्त. त्याला आपल्या सोलापूरचे मेन प्रमुख जिल्हा न्यायाधीश आणि सी पी साहेब वगैरे जे आहेत कलेक्टर यांच्या हस्ते त्याला सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला होता.